भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुरुड तालुक्यातील कोलई ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मिळकतीबाबत माहितीचा अधिकार टाकला होता। त्यांना मिळालेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी सोमय्या हे कोलई येथे आले होते। त्यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, राजेश मपरा आदी जण उपस्थित होते। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृत व्यक्तीची संपत्ती स्वतःच्या नावावर करण्यासाठी ग्रामपंचायतीवर दबाव आणला होता। ही मृत व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अन्वय नाईक आहेत, असा खुलासा सोमय्या यांनी यावेळी केला आहे। लैंड बिलिंग के डॉक्यूमेंट फाइलें देखी, स्तब्ध हो गए। मेरे साथ मेरे सहयोगी प्रशांत ठाकुर, महेश मोहिते, 21 मार्च 2014 को एग्रीमेंट हुआ, जमीन का हुआ, उसके ऊपर 19 घर जिसका क्षेत्रफल 23,000 स्क्वायर फीट, जिसका वैल्यूएशन 5,29,00,000, वो कहीं उद्धव ठाकरे साहब के एफिडेविट में नहीं दिखाई दे रहा है। वह प्रॉपर्टी हमने खुलासा करने के बाद में उद्धव ठाकरे जी ने 12 नवंबर 2020 को अपने नाम पर, अपने परिवार के नाम पर करवाई। अन्वय नाईक का मृत्यु 2018 में हुआ। महाराष्ट्र का मुख्यमंत्री एक मृत व्यक्ति की प्रॉपर्टी अपने नाम पर इस प्रकार से करवाता है, बड़ी दुख की बात। मनीषा रविंद्र वायकर आणि रश्मी उद्धव ठाकरे यांनी दोघांनी ती मिळून ती एकूण 9 एकर जमिनीची खरेदी केली 2014 ला। 2014 ला त्याच्यानंतर 2018 ला अन्वय नाईक मयत झाले। त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या वारसांनी अन्वय नाईकचे मिसेस वर्षा नाईक आणि आज्ञा नाईक यांनी दोघांनी त्याला परमिशन देऊन किंवा त्यांच्या ह्यांना नावावर होण्यासाठी काही हरकत नाही असं पत्र देऊन ती जागा रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावावर झाली। ठीक आहे।